चलना थाम ना जाऊया ना, ती यही ले जाता है इतक्यात, चलना, थोड़ा थाम, दोस्त है इसलिए समझा। थोड़ा याली मॅटर झाला मित्रा। हां मग अच्छा हो छोटते बघ, तिथं आली बघ, किती वेळा बघणार, मार एकदाचा प्रपोज। नको रे, भीती वाटते। अरे काय भीतो, मी आहे ना पाठीशी तुझ्या, मारू। अरे मार, आज नको नंतर। तुझं काय नाव होणार मित्रा तुझं, चल निघूया। अरे ती बघ जा, नको रे। अरे जा, नको रे। अरे जा, नको। अरे जा, पण मी कधी शिटी वाजवली? तू नाही तर कोणी मारली? त्या दिवशी तूच मला धक्का मारला होतास, यापुढे असं केलं ना डायरेक्ट प्रिन्सिपल सरांना नाव सांगू ना तुझं। काल ना यार, आता प्रपोज करून काय फायदा नाही, नाहीच बोलणार यार। एक तू काम का नाही करत, तू तिला लेटर का नाही लिहित, फेस टू फेस बघण्याचं टेन्शनच नाही? अरे हां यार, तेच करतो, तेज कर। नहीं यार, कैंटीन में बैठा हूँ। हाँ कहाँ पे? हाँ ऊपर। अरे तो पहले बोलना था ना यार। लेटर है क्या बग? नाही आहे प्रिय सोनल, वाट पाहत होतो एका क्षणाची, आस होती तुझ्याशी बोलण्याची, तो क्षण आता आला, पण मन तुला बघता बघता हरून गेला, समजत नाही काय तुझ्याशी बोलावं, या शब्दाशब्दातील कोड्यातून कसं सुटावं। देवाने माणसाच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट आणली, ते म्हणजे प्रेम।
त्यासाठी प्रत्येक जण धडपडतो चरफडतो, पण ते त्यालाच भेटते की जो खऱ्या मनाने प्रेम करतो. मी कुणी कवी नाही, तर तुमच्या आमच्यामधील एक सामान्य. मैत्री करायची आहे तुझ्याशी, माझी मैत्री आहे का तुला मान्य? सोनल, जर तुला माझी मैत्री मान्य असेल तर तू एक लेटर लिहून ते लेटर कॉलेजमधील लिपमध्ये एका कोपऱ्यात ठेव. नाही आहे, मला वाटत नाही तिला इंटरेस्ट आहे, ती नाही पाठवणार. मला विश्वास आहे ती पाठवेल लेटर. अरे आज पण नाही आहे लेटर रे. अरे हा हा आहे आहे ना. हा शकत नाही, मला तुला भेटायचं आहे. तुझी मैत्रीण सोनल. मला पण तुला भेटायचं आहे, पण काही फॅमिली प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आपण भेटू शकत नाही. पण आपण लेटरमध्ये तर भेटू शकतो ना. आणि जगात कुणी अशी मैत्री केली नसेल तशी मैत्री आपण करू, चालेल ना तुला? बात है, लुक बिग चेंज. अरे तिला हेच आवडत. आता लुक चेंज केलास, आता ऍटिट्यूड पण चेंज कर. ऍटिट्यूड म्हणजे असं आता कस बनी ना बात. हाय सोनल. कसा आहेस? मजेत. होतीस कुठे इतके दिवस? मी तर नव्हती, कालच आली मी गावावरून. यार ती इतके दिवस अबसेंट होती, मग माझं लेटर कोण वाचत होतं? हा यार,
तू एक काम कर, तुला कॉफीला बोलव, तेव्हा समजेल ती कोण आहे. काय बोलतो? ठीक आहे, तेच करतो. तू सोनल? हाँ. सोड रे, जाऊ दे. अरे तू एक काम कर, तिला जाऊन एकदाचा भेट. अरे माझी हिम्मतच होत नाही तिच्या समोर जायची. अरे मग लेटर लिही ना. ठीक आहे, तेच करतो. अरे एकदाचा फुल अँड फायनल करून टाक, असं बसून काय नाही होणार आहे. बरोबर, तेच करावं लागेल. अरे हेच कर. ताई मला कळतच नाहीये काय होतंय ते. माझं मनच नाही लागत एका ठिकाणी. नाही पण मी दोन तीन दिवसापासून बघतीये कि ते थोडी डिस्टर्ब दिसतीये. काय झालंय? मी काय करू मला नाही कळतय. इतकं सगळं झालं आणि तू मला आता सांगतेस? अग सोनल, तू आधी एक चेहऱ्यावर प्रेम करत होतीस आणि आता तुला एका मनावर प्रेम झालंय. तुम्ही गेल्या 6 महिने फक्त लेटर्स मधूनच तर एकमेकांशी बोलत होतात, एकमेकांची मन जाणून घेत होतात. सोनल बाळा, तुला प्रेमस्पर्श मिळालाय आणि हा स्पर्श शरीराच्या कोणत्याही अवयवाने नाही मिळत. हा 2 मनाच्या नात्यांमधून मिळतो आणि जेव्हाही नाती दूर जातात ना, तेव्हा आयुष्यात काहीतरी कमी असल्याचा भास व्हायला लागतो. हे बघ, तू त्याला दूर जाऊ देऊ नकोस, तू त्याला आपलंस कर, कारण तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तूही त्याच्यावर खूपच प्रेम करतेस. जिला लेटर ठेवायला चाललायस ना, ती तुझ्या समोर उभी आहे. जे काय आहे ते समोरच बोल. सॉरी. सॉरी तुला नाही, सॉरी मला बोललं पाहिजे. माझी चुकी आहे, मी इतकं रिॲक्ट केलं. आय लव्ह यू. तू बोल. नाही पहिलं तू बोल. नाही नाही तू बोल. नाही तू बोल. नाही ग. नाही तू बोल. नाही ग. तू बोल.